नमस्कार, मी अनिकेत। ठळक वार्ताच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। काही दिवसांपूर्वीच आपण पाहिलं तर महाराष्ट्रावर विधानसभेची रणधुमाळी आपल्याला पाहायला मिळाली। अनेक उमेदवार जे या ठिकाणी प्रांगण पाहिले तर या रणशिंगामध्ये उतरले होते। त्यामध्ये मुरबाड मतदारसंघामध्ये एक महत्वाची चुरस पाहायला मिळाली, ती म्हणजे महायुतीचे उमेदवार किसन कथोरे विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष पवार। खरं तर ही लढाई जी होती ती फक्त एका पक्षाची नव्हती, ती लढाई होती कार्यकर्त्यांची, ती लढाई होती वर्चस्वाची, ती लढाई होती आत्मसमर्पणाची। आणि अखेरच आपण पाहिलं तर महायुतीचे उमेदवार जे होते किसन कथोरे यांनी विजय मिळवला। एकंदरीतच कशा प्रकारे पुढचं नियोजन असतं, खरं तर महायुतीचं सत्ता सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळते आणि त्यामुळे एकंदरीतच वातावरण कशा प्रकारे असणार आहे। खरं तर अनेक असे आरोप केले गेले होते शिवसेना मित्रपक्षावरती की त्यांनी युती धर्माच्या विरुद्ध काम केले। आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत नेहमीप्रमाणेच शिवसेनेचे मुख्य प्रवक्ता उभे असणार आहेत, आपण त्यांच्याशी एकंदरीत सविस्तर चर्चा करूया। स्वागत आहे, काय सांगाल एकंदरीत? नुकताच महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या, एकंदरीत मुरबाड विधानसभेमध्ये वातावरण काय? वातावरण तसं चांगलं आहे, निवडणूक आहे, आडीदाडीची लढाई होती, या ठिकाणी आदरणीय किसन कथोरे विजयी झाले। कारण विजय आणि हार, एक हारला तरच दुसरा विजय होऊ शकतो आणि एकाला हरावाच लागतं त्यासाठी। तर महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते सुभाष पवार, यांनी चांगली टफ फाईट दिली। जी लीड 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 करत होते ती लीड कुठेतरी म्हणजे बदलापूरकरांनी तोडून टाकली। नवीन मतदार आणि भाजपचा जो म्हणजे पक्का जो भाजपचाच मतदार आहे आणि लाडक्या बहिणींचा आशीर्वाद यावेळेस कथोरे साहेबांना लागला, नाहीतर लीड सुद्धा बऱ्यापैकी तुम्ही बघितलं असं खूपच तुटली। म्हणजे ज्या मागच्या मध्ये तुम्ही बघितलं त्यांची लीड किती मोठी होती, मोठ्या प्रमाणात होती, आता ती लीड कुठे दिसली नाही यावेळेस जेवढी हवी होती तेवढी। प्रामुख्यानेच आपण पाहिलं तर जेव्हा उमेदवारीसाठी अनेक जे लोक होते ते इच्छुक होते, मग त्यामध्ये वामनदादा म्हटल्याचं नाव येतं किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे देखील अनेक लोक जे होते त्यामध्ये इच्छुक होते, परंतु तिकीट जे आहे ते प्रामुख्याने पाहिलं सुभाष पवार यांना मिळालं। शिवसेना त्यांनी पक्ष सोडून ते राष्ट्रवादीमध्ये आले, त्यावरही अनेक आरोप केले गेले की त्यांना कुणीतरी उभं केलंय। यावरती तुम्ही कशा प्रकारे पाहता की काय नेमकं वातावरण होतं? कारण कुणबी मतदारसंघ मुरबाडमध्ये मोठ्या संख्येने मानला जातो आणि कुणबी फॅक्टर कुठेतरी कामाला असं वाटतं। प्रथम तर ही निवडणूक कुठल्या जाती पातळीवर झालेली नाहीये, ही निवडणूक लोकशाही म्हणजे लोकशाहीच्या पद्धतीने झालेली आहे। मतदार राजा जागा झाला, मोठ्या प्रमाणात मतदान झालं आणि राहिलं ते आठी जो प्रश्न तुम्ही केलाय की कुणबी, तर मला नाही वाटत जातीवादीवर हा ही निवडणूक झालेली असेल। ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली होती आणि राहिलं शिवसेनेतून ते राष्ट्रवादीत गेले। आता दुनियान दुनिया पक्ष बदलतीये, त्यांनाही कुठेतरी उमेदवारीची इच्छा होती आणि हा भारत देश संविधानावर चालतो आणि संविधानाने आपल्याला जेवढा अधिकार दिलेला आहे की आपण आपला निर्णय स्वतः घेऊ शकतो, त्यामुळं सुभाष पवारांनी तो निर्णय घेतला, त्याचं जनतेने स्वागत केलं। 130,000 एवढ्यांना मतदान झालेलं आहे। महायुतीमध्ये चर्चेचा विषय राहिला तो म्हणजे शिवसेना पक्षाचा। खरं तर महायुतीचा घटक पक्ष आणि खांद्याला खांदा देऊन लावणारा पक्ष होता, परंतु बदलापूर शहरात वातावरण काहीस वेगळं दिसत होतं। अनेक सामाजिक माध्यमांमध्ये किंवा अनेक ठिकाणी जर आपण पाहिलं तर शिवसेनेचे पदाधिकारी जे होते ते महाविकास आघाडीचं काम करत असल्याचा आरोप जो होता तो चालू होता। याकडे तुम्ही कशा प्रकारे पाहताय? खरंच शिवसेनेने महाविकास आघाडीचं काम केलंय आणि युती धर्माविरुद्ध काम केलंय? कसं आहे, महायुतीच्या विरोधात काम झालं अनेक ठिकाणी, त्याचा विषय म्हणजे ते कुठेतरी स्थानिक नेतृत्व नाराज होते आणि जी अपेक्षा त्यांनी 19 मध्ये पण शिवसेनेवाल्याने काम केलं, त्यानंतर शिवसेनेवाले कुठे आहे हे आमदार साहेबांना कदाचित त्यांचा विसर पडलेला। आणि ज्यावेळेस निवडणुका येतात तेव्हा शिवसेनावाल्यांना शोधत येतात, निवडणुका झाल्या का त्यांना चष्मा खाली करून बघायची त्यांच्यावर वेळ येते की त्यांना चष्मा खाली करून बघणार आहे ते अमुक तमुक, म्हणजे जरी केलं असेल तर तो प्रत्येक कार्यकर्त्याचा अधिकार आहे, त्यांनी स्वतः त्याचा वैयक्तिक निर्णय तो प्रत्येक कार्यकर्त्याने घेतलेला आहे। त्यामुळे मला नाही वाटत का म्हणजे कुणी विरोधात केलं नाही केलं, आम्हाला इथं महायुतीवाल्यांनी काही असं काही निरोप वगैरे धाडला नाही, आमचं राजकीय असं आम्हाला टिकवायचं, ते आमच्याकडे आले त्यांनी मदत मागितली आम्ही खुल्या मनानं केली। म्हणजे तुम्ही मान्य करताय की तुम्ही देखील महाविकास आघाडीसाठी काम केलं? शिवसेना मी उमेदवारासाठी काम केलं जे सुभाष पवार ह्या नावासाठी काम केलं मी, बाकी ते कुठल्या पक्षाचे होते त्यांचं चिन्ह हे फक्त लोकांपर्यंत पोहोचत होतो आम्ही।
कधी माणूस सुद्धा बघावा लागतो. आज तुम्ही बघितलं असाल कथोरे साहेबांना कितीतरी लोकांनी सपोर्ट केला, मग ते कुठं व्यक्ती बघता, म्हणजे त्यांचं नेतृत्व काही लोकांमध्ये चांगलं आहे, काही लोकांमध्ये कुठं नाराजगी. आता जे नाराजगीवाले होते ते तुम्ही बघितले असाल. मग ही जी नाराजगी होती ती भेटून दूर करता आली असते असं वाटत नाही की त्या उमेदवारांची यांच्याशी भेटून किंवा जी पक्षश्रेष्ठी आहेत यांच्याशी भेटून ती नाराजगी दूर करून महायुतीसाठी काम करायची इच्छा अशी वाटली नाही. ज्यांच्या घरी लग्न असतं आमंत्रण त्यांनी द्यायचं असतं, त्यामुळे आमच्या घरी लग्न नव्हतंच, नवरदेव आमचा नव्हता. त्यांच्या घरी लग्न असल्यामुळे त्यांनी कुठं आम्हाला आमंत्रण केलं नाही, आम्ही त्या लग्नाला गेलो नाही. एकंदरीत पाहिलं की स्वतः मुख्यमंत्री यांनी देखील बदलापूर शहरामध्ये हजेरी लावली होती आणि ते देखील किसन कथोरे यांच्या प्रचारार्थ आपल्याला उतरताना पाहायला मिळाले होते. मग अशा वेळी पक्षाविरोधात काम करणं असं योग्य वाटलं नाही. पक्षाविरुद्ध कसं होऊ शकतं, महायुती बदलापूरमध्ये कोणी पाळली नाही. आम्ही तर म्हणजे ज्यावेळेस त्या आम्ही तर पहिलं पंचा विषय असा होता की वामन म्हात्रे यांना उमेदवारी मिळावी, कारण महायुतीचे ते पण आमचा घटक पक्ष म्हणजे शिवसेना महायुतीमध्ये येतो. इतकी वर्ष भाजपने कथोरे साहेबांनी आमदारकी इथं आमदार म्हणून राहिले, एक पंचवर्षक आम्हालाही अपेक्षा होती की त्यांनी वामन म्हात्रेला मोठ्या मनाने द्यावी, पण तसं काही झालं नाही. त्यानंतर त्यांनी जसा प्रचाराचा म्हणजे निवडणुका लागल्या फॉर्म भरल्यापासून तर पूर्ण निवडणूक होईपर्यंत आम्हाला त्यांनी कुठं विश्वासात नाही घेतलं. विश्वासात न घेतल्यामुळे आम्ही आमचं म्हणजे त्यांना बोलण्याची पण म्हणजे त्यांच्यासोबत जाण्याची कशी इच्छा होईल आणि भेटून मिटू शकत नाही ते. मग ही नाराजगी नेमकी आता कधीपर्यंत होणार आहे, नाराजगी कशी भेटते. संपलं इलेक्शन, झालं इलेक्शन संपलं ते बोलताना झाले इलेक्शन जपार इलेक्शन त्या टाईपमध्ये ते निवडून आले, ते विजयी झाले, त्यांनी बदलापूर शहरामध्ये चांगली कामं करावी, बदलापूर शहराच्या जे मोठे मोठे प्रश्न आहेत ते मार्गी लावावे, बदलापूर शहराला काय हवंय हे आपणने समजून घेतलं पाहिजे आणि बदलापूरचे जे टँकर माफी आहे प्रथम तर यांना कुठंतरी आपणने थांबवलं पाहिजे. खरं तर विकास पुरुष म्हणून त्यांना मतदारसंघ ओळखत असेल, पण माझी कुठंतरी खंत आहे की बदलापूर शहराच्या धरण उशाशी आणि कोरड घशाशी असं काहीतरी मन आहे. इतकं मोठं आपल्याकडे धरणं आहे, तुम्ही चिखलोली असं बघत असाल, बॅरेज असेल, बारवी धरण असेल, एवढं असतानाही बदलापूर शहरामध्ये मोठी समस्या म्हणजे पाण्याची आहे आणि त्यात टँकर माफिया मोठ्या प्रमाणात आहे. ते साहेबांना विनंती आहे की त्वरित आपण थांबवलं तर एक मतदार म्हणून एक बदलापूरकर म्हणून मला अभिमान वाटेल त्यांचा की त्यांनी हे सगळं बंद केलं आणि बदलापूरच्या रहिवाशांना बदलापूरच्या जनतेला हक्काचं पाणी मिळालं. मला अभिमान वाटेल त्याचा. जसं की तुम्ही सांगितलं की निवडणुका संपल्यात, पण निवडणुका जरी संपल्या असल्या तरी बदलापूर शहरात चित्र मात्र थोडं वेगळं दिसतंय. अनेक आरोप प्रत्यारोप अजूनही होत आहेत. त्यातच नुकतंच विद्यमान आमदारांनी असं एक स्टेटमेंट केलं होतं की मी चष्मा खाली केला तर करेक्ट कार्यक्रम फिक्स करतो. हा कुठेतरी मित्रपक्षाला देखील एक इशारा दिला असं वाटतं. त्यांनी चष्मा तर खाली करतीलच, ते त्यात वाद नाहीये, तो चष्मा त्यांचा आहे. त्यांनी असं पण सांगितलं की भाजपच्या हातामध्ये नगरपालिका द्या, आम्ही भ्रष्टाचार बाहेर काढू, पासपोर्ट तपासू. तर माझं म्हणणं काय आहे की आपण भाजपच्या ताब्यातच नगरपालिका होती ती आम्ही घेतली मागील पंचवर्ष. तुम्ही बघत असाल 15 वामनदादा म्हात्रे नगर अध्यक्ष राहिले, यामध्ये या अगोदर राम पत्कर 9 वर्ष नगराध्यक्ष राहिले, गोरपडे साहेब नगराध्यक्ष राहिले, सपकाळ म्हणून सुद्धा नगराध्यक्ष होते या ठिकाणी. मग 20 वर्ष जेव्हा तुमची सत्ता होती त्यावेळेचा भ्रष्टाचार काढणार आहात का मागील 5 वर्षामध्ये? तर मला नाही वाटत भ्रष्टाचार झाला. 5 वर्षात आम्ही विकास बघितला, मग नेमकी तुम्ही भाजपच्या ताब्यात कशासाठी द्या बोलताय? झालेला भ्रष्टाचार पुन्हा उघड करायचा आहे असेल तर मग त्या भाजपच्या ताब्यामध्ये आम्ही स्वागतच करतो, कारण भ्रष्टाचार हा कोणी केलाय याच्यावर प्रथम तर आपण बोललो पाहिजे. 9 वर्ष थेट नगराध्यक्ष म्हणून राम पत्कर यांना मान मिळाला, त्या काळामध्ये झालेला भ्रष्टाचार, त्यानंतर गोरपडे साहेब हे नगराध्यक्ष राहिले, भुयारी गटार योजना, म्हणजे असे अनेक आता मीडिया समोर आपण ते एवढं ओपन नाही बोलू शकत. भ्रष्टाचार खरं तर त्या काळामध्ये झालेला आहे, तेव्हा आमदार साहेब कदाचित बीजेपीत होते, सॉरी राष्ट्रवादीमध्ये होते, नंतर ते बीजेपीमध्ये आले. तर साहेबांना माहिती असावा की त्यावेळेस ते विरोधी पक्ष म्हणून बीजेपीला सामोरे जायचे, त्यावेळेस खरा तर भ्रष्टाचार झालेला आहे बदलापूरमध्ये, मग तो बाहेर निघेल का? आणि बदलापूर शहरामध्ये
त्यांनी चष्मा काढून करेक्ट कार्यक्रम करण्यापेक्षा मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं की आत्ता आपल्याला बदलापूर शहरामध्ये ज्या मूलभूत सुविधा आहे त्या बदलापूरकरांना चष्मा खाली करून तुम्ही द्या. बदलापूर म्हणून आम्हाला अभिमान वाटेल. आपण आता 5 वर्ष आमदार आहे, चर्चा आहे की ते मंत्री सुद्धा होतील, शुभेच्छा आमच्याकडून त्यांना. पण हे सर्व झाल्यानंतर आमचा विकासाचं पण बघा, तुम्ही मंत्री व्हा, मोठ्या पदावर जा, शेवटी बदलापूरच्या अभिमान वाटेल. निवडणुका पर्यंत आम्ही त्यांच्या विरोधात काम केलं, निवडणुका झाल्यानंतर जे हार जीत जी असते ती त्याला सामोरे जावं लागतं. मी ज्या उमेदवाराचं काम केलं ते पराभूत झाले, साहेब निवडून आले, मोठ्या पदावर जा, फक्त जे आमच्या मूलभूत सुविधा आहे त्या आम्हाला द्या. आता मूलभूत सुविधांमध्ये माझी इच्छा आहे की बदलापूर शहरामध्ये एक चांगलं रुग्णालय झालं पाहिजे, एक चांगलं इथले जे स्पोर्ट प्लेअर आहे त्यांच्यासाठी एक चांगलं स्टेडियम झालं, मिनी स्टेडियम त्याला आपण बोलू शकतो, मिनी स्टेडियम झालं पाहिजे. बदलापूरचे खेळाडू आहे, अंबरनाथ तालुक्यातील खेळाडू आहे. आपल्याच परिसरामध्ये मोठं ग्राउंड आहे, त्या ग्राउंडचा विकास करा. पाण्याचा मोठा प्रश्न तो आमचा सोडवा. एकंदरीतच पाहिलं तर या निवडणुकांमध्ये जर पाहिलं प्रामुख्याने तर अनेक लोक जे होते ते किसन दत्तू यांच्या विरोधात होते, मग त्यामध्ये कपिल पाटील देखील यांचं देखील नाव चर्चेमध्ये होतं की कपिल पाटलांनी देखील कुठेतरी अदृश्य शक्ती म्हणून त्यांचंही नाव येत होतं. त्यामध्ये वामन म्हात्रे असतील किंवा अनेक भाजपचे काही पदाधिकारी असतील त्यांचंही नाव जे आहे ते चर्चेमध्ये येत होतं. एकंदरीत हा विरोध का केला गेला त्यांच्या? कपिल पाटलांच्या वेळेस अशी चर्चा होती की कथोरे साहेबांनी त्यांच्या विरोधात काम केलंय, अशी चर्चा. तर त्यांचा पक्ष त्यांच्या घरातलं काय आहे ते आपल्याला माहित नाही, तर ते बोलताय की त्यांच्या विरोधात कपिल कथोरे साहेबांनी काम केलं, तर कदाचित त्याचा वचपा काढत असतील ते, म्हणून ते त्यांच्या विरोधात गेले. राहिलं वामन म्हात्रे, वामन म्हात्रे साहेब हे कुठल्या मंचावर दिसले तुम्हाला महाविकास आघाडीच्या, कुठल्या स्टेजवर दिसले का तुम्हाला, कुठल्या सभेत दिसले का, कुठल्या रॅलीत दिसले का? नाही. तर हे अंबरनाथ विधानसभेची जबाबदारी त्यांच्यावर होती. बालाजी किनीकर साहेब त्या ठिकाणी विजय झालेले आहेत, त्यांना मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून आणण्याची जबाबदारी वामन म्हात्रेंना होती. ते त्या मतदारसंघात काम करत होते. राहिलं बदलापूरचं, मी तुम्हाला मगाशी सांगितलं, भारतीय जनता पक्षाने आम्हाला कोणालाही विश्वासात घेतलेलं नाहीये. आज मोठे मोठे तुम्हाला नावं सुद्धा माहिती कोणी कोणी काम केलं असेल, तर तुम्ही त्यांना एकदा विचारलं का तुम्ही का आमच्या विरोधात काम करताय? तर त्याचं कारण असं आहे की आम्हाला विश्वासच नाही घेतलं कुठे. बाकी राहिलं वामनदादांचं, ते तुम्हाला मी सांगून दिलं की ते अंबरनाथ कपिल पाटील कदाचित मी तर नाही बघितलं, पण ते त्यांचं काय असेल त्यांच्या घरातला विषय तो आपल्याला माहित नाही. प्रामुख्याने थोडं विकासाबद्दल पुन्हा एकदा नागरिकांनी सत्ताची आणि किसन दत्तू यांच्या काय अपेक्षा असते एक सामान्य बदलापूरकरांच्या? आता अपेक्षा म्हणजे त्यांना जर 5वी टर्म निवडून दिले बदलापूर असल्यांनी तर अपेक्षा नक्कीच ठेवतीलच. ज्या मी तुम्हाला सांगितलंय नुसतं पाणी स्टेडियम आणि दवाखाना तर पहिला पाहिजे आम्हाला, एक चांगलं सुसज्ज हॉस्पिटल आम्हाला द्या. या ठिकाणी डायलिसिस सेंटर बदलापूरमध्ये व्हावं मोठं एक, त्यानंतर ब्लड बँक या ठिकाणी व्हावी जी आपली हक्काची बदलापूरवर वाशियांची हक्काची असावी. आपल्या बदलापूर शहराला सिटी बसेस असाव्या, सिटी बसेस असाव्या. त्यानंतर बाकी तर भरपूर गोष्टी ज्या आपल्याला आहे, पण आता ज्या आहे एवढ्या जरी केल्या आम्हाला 5 वर्षात तरी आम्हाला अभिमान वाटतो. महायुतीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून प्रश्नचिन्ह होते की नेमकं समीकरण काय चालू आहे, काय आवाहन कराल नागरिकांना, काय सांगतात, वाद मिटलेत आणि येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे मिळून काम करणार आहात, काय नेमके समीकरण असतात? वाद म्हणजे आमचे वाद असे काही नव्हतेच ना, आता ते वरिष्ठ ठरवतील, वरिष्ठ जो आदेश देतील तो आता आम्हाला मान्य करावा लागेल. कारण तर खरं तर आता आम्ही काम का केलं का नाही केलं हे तुम्हाला सांगितलंय, बरोबर. आता राहिलं आव्हान करायचं, मी काय जनतेला आव्हान करणार आहे? एक कार्यकर्ता म्हणून किंवा एक प्रवक्ता म्हणून, कारण चित्र असं निर्माण होतंय की अनेक ठिकाणी वातावरण जे आहे ते गडबडलं देखील झालं होतं आणि स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका देखील झाल्या, त्यामध्ये देखील याचा मोठा इम्पॅक्ट होऊ शकतो, तर त्यामुळे तुम्ही काय म्हणता? ज्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होतील त्यावेळेस इथं शिवसेनेची सत्ता असते. ही बदलापूरची जनता खूप हुशार आहे, हे निर्णय म्हणजे ते जेव्हा निर्णय घेता तेव्हा तो कोणाच्या आदेशाचं पालन नाही करते, ते कोणाच्या आदेशाला मान्य नाही करते. हे बदलापूरकर आहे,
हे निश्चित शिवसेनेला सत्ता देतील आणि येत्या काळामध्ये लवकरच निवडणुका होतील. आता मुख्यमंत्री पुन्हा आपले महायुतीचे बसणार आहे आणि लवकर निवडणुका झाल्यानंतर शिवसेनेत सत्ता येईल आणि सत्ता आल्यानंतर बदलापूर शहरवाशांच्या ज्या समस्या राहिलेल्या आहेत त्या समस्या सुटतील आणि राहिले ते वादविवाद तर ते आमचे कोणाशी झाले मला माहित नाहीये, त्यांनी ज्यांच्याशी झाले ते मिटून घेतील. आमचा तर कोणाशी वाद नाहीये, राहिलं इलेक्शन तर इलेक्शन पुरतं प्रत्येक जण थोडे एक दुसऱ्याशी आंबटगोड असता. इलेक्शन संपल्यानंतर ते सगळ्यांना पुन्हा एकदा मिट्टी मारून जवळ घेऊन बसावं लागतं. हेच राजकारण असतं, हेच इलेक्शन आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये बदलापूरकरांनी विकासाची अपेक्षा ठेवावी, बदलापूर शहर कसं पुढे जाईल याकडे लक्ष ठेवावे, आपलं शहर स्वच्छ ठेवा, आपल्या शहराला कुठलाही प्रकारचा डाग लागणार नाही असं बदलापूर शहरवासियांनी वागावे. हे राहिलं राजकारणाचं, ते इलेक्शन संपलेलं आहे आणि पुन्हा बदलापूर जेव्हा निवडणुका लागेल तेव्हा शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा. काय सांगणार दुसरं, मुख्यमंत्री पदासाठी देखील आता चढवड पाहायला मिळते, तुमच्या मते काय वाटतं कुणाला पुन्हा संधी भेटली पाहिजे मुख्यमंत्री पदासाठी? आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना भेटली पाहिजे कारण त्यांच्या फेस व्हॅल्यू जर लोकांमध्ये जास्त चालला, कारण त्यांच्या चेहऱ्यावर या निवडणुका लढल्या गेल्या आणि मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच असावे अशी आमची इच्छा आहे. पण शेवटी आता कसे निर्णय ते बोलले की दिल्लीला घेतील, तर आता ते बसून करतील, ते वरिष्ठ मोठे नेते आहे, त्यांच्या लेवलला ते करताय. प्रामुख्याने आपण पाहिलं तर हे होते शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते सुद्धा म्हणणार होते. अतिशय सविस्तररित्या त्यांनी गेल्या 2 महिन्यात जे वातावरण शहरात निर्माण झालं होतं, जे समीकरण होते, जे गैरसमज होते, जे चर्चा होती यावरती सविस्तररित्या त्यांनी आपली मांडणी केलेली आहे आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात मान्य देखील केले की आम्ही उमेदवारासाठी महाविकास आघाडीचं काम केलं होतं, आम्ही चेहरा पाहिला परंतु आम्ही यामध्ये काही गैर नाही असं देखील त्यांनी यामध्ये मान्य केलं. तसेच येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेची सत्ता येईल असं आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये महत्वाचा विषय असणार आहे की नेमकी कशा प्रकारे समीकरण होते, मुख्यमंत्री कोणाचा होतोय आणि एकंदरीतच बदलापुरात सत्ता नेमकी कोणाची येते हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तुर्तास तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला चेहरा कोणाचा हवा आणि बदलापुरात सत्ता कोणाची हवी हे देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा. तुर्तास इतकंच. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवे सोबत मी अनिकेत, ठळक वार्ता बदलापूर. धन्यवाद.